विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मराठी या कृती प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण पाहिलो तर एकूण 4 विभाग यामध्ये आपल्यास पाहावयास मिळतात। यामध्ये गद्य विभाग, पद्य विभाग, तिसरा विभाग आहे व्याकरणाचा विभाग आणि चौथा असणार आहे तो लेखन विभाग असणार। तर आज आपण विभाग तिसरा यामध्ये व्याकरण या विभागातील जो उपघटक आहे शब्दांच्या जातींची ओळख, शब्दांच्या जातींची ओळख यांची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। आपणास विद्यार्थी मित्र हो, आपणास माहिती जाईल की आता 5वीला आपल्याला शब्दांच्या जाती झालेल्या आहेतच। तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी उजळणी वजा म्हणून या ठिकाणी आज या शब्दांच्या जाती पाहणार आहोत। सुरुवातीला आपण आपणास माहिती आहे की एकूण शब्दांच्या जाती ज्या आहेत ते एकूण 8 जाती आहे। यामध्ये जर सविस्तर आपण कोणकोणत्या 8 जाती आहेत तर ते जर आपण सविस्तर पाहिलो त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे एकूण शब्दांच्या 8 जाती आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलो की नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या शब्दांना आपण विकारी शब्द असे सुद्धा म्हणतो आणि जे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे जे 4 प्रकार आहेत म्हणजे 5, 6, 7 आणि 8 यांना अविकारी शब्द असे संबोधले जाते। आता आज आपण या प्रत्येक घटकांशी आज आपण सविस्तर व चर्चा करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत, त्या 8 जातीमधील आज आपण थोडक्यात पहिल्यांदा जे पहिले 4 विकारी शब्द आहेत त्या विकारी शब्दांच्या बाबतीत थोडक्यात चर्चा करूया। आता पहिल्याप्रथम आहे नाम। आता नाम याची व्याख्या काय आहे की प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात। पहा, मी पुन्हा या ठिकाणी सांगतो नाम म्हणजे काय तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तूचे किंवा तिच्या गुणधर्माचे नाव दर्शवणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात। म्हणजे नाम म्हणजे थोडक्यात काय नाव। तर या ठिकाणी जर उदाहरणांमध्ये जर आपण पाहिलो तर मग महेश, अमृत, झाड, बाहुबली म्हणजे या ठिकाणी गावाचं नाव असू दे, एखाद्या व्यक्तीचे नाव असू दे किंवा एखाद्या वस्तूचे नाव असू दे, तर त्या वस्तूला किंवा गावाच्या नावाने आपण हाक मारतो किंवा त्या व्यक्तीला संबोधतो म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे नाम असे म्हणतात। असेच आपण स्वतःचे नाव सुद्धा या ठिकाणी नाम होऊ शकतं, एखाद्या फळाचे नाव सफरचंद म्हणजे असू दे किंवा इतर गोष्टी कोणत्याही असू दे त्या नावाने आपण संबोधले जाते त्यास नाम असे म्हणतात। म्हणून उदाहरणामध्ये मी या ठिकाणी थोडक्यात सांगितलं आहे, असेच उदाहरण तुम्ही घेऊन या ठिकाणी सोडवू शकता। यानंतर दुसरा जो शब्दांच्या जातीमधील प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम। सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। काय म्हणतात बघा पुन्हा एकदा नीट ऐका, सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। आता इथं आपण जर पाहिलो तर नामाऐवजी म्हणजे नाम म्हणजे आपण पहिल्या मध्ये पाहिलेलं आहे की नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, तर व्यक्तीच्या नावाऐवजी या ठिकाणी काय वापरलं जातं तर उदाहरणामध्ये सर्वनामामध्ये तर मी, तू, तो, ती, हा, ही इत्यादी ही सर्वनामे आपण वापरलो जातो। म्हणजे एखाद्या व्यक्तीला न बोलवता त्या ठिकाणी आपण मी, तू, तो, ती, हा, ही या ठिकाणी या नावाने त्यांना संबोधलं जातं त्यास सर्वनाम असे म्हणतात। आता उदाहरणात आपण जर पाहिलो मग या ठिकाणी पाहिलं आपण मीच जर पाहिलो होतं तर मी यावरून जर पाहिलो तर मी तेथे जाणार आहे, काय होतं मी तेथे जाणार आहे। तू, तू वरून जर आपण पाहिलो तू तेथे काय काम करत आहेस,
पहा तू येथे काय काम करत आहेस। तो वर्ण जर पाहिले तर तो स्वतः पत्र लिहित आहे। काय होतं? तो स्वतः पत्र लिहित आहे। त्यानंतर ती, आता ती वर्ण जर आपण पाहिलो तर ती मुलगी आहे। यावरून आपण ती वर्ण करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण जर पाहिलो तर व्यक्तीचं नाव न घेता या ठिकाणी आपण हे काय वापरतो, मी तू तो ती हे शब्द वापरत आहोत। आता हा जर म्हटलं, आता हा वर्ण जर पाहिलं तर हा खडू आहे। काय? हा खडू आहे। त्यानंतर ही वर्ण आपण जर वापरलं तर काय म्हणा, ही रंगाची डबी आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलो तर ही रंगाची डबी आहे असे आपण या ठिकाणी संबोधत असतो। म्हणजे सर्वनामामध्ये काय पाहिलं जातं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। लक्षात आलं का बघा, नाम म्हणजे नाव, नावाऐवजी मी तू तो ती हा ही हे शब्द या ठिकाणी वापरले जातात, त्यास सर्वनाम असे म्हणतात। म्हणजे या उदाहरणावरून तुम्ही एक एक जरी शब्द त्या शब्दावरून वाक्य आपण जरी तयार केलो म्हणजे आपल्याला हे सर्वनाम समजलं जातं। आता यानंतर शब्दांच्या जातीमधील जो तिसरा प्रकार आहे विशेषण, हे विशेषण बद्दल आज आपण पाहूया। तर काय सांगतात बघा, विशेषणाची व्याख्यामध्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। काय? पुन्हा एकदा पहा, तर नामाबद्दल विशेष माहिती, नाम जो शब्दांच्या जातीमधील पहिला प्रकार, नाम सांगितलेला आहे म्हणजे एखाद्या वस्तूचं किंवा व्यक्तीचे नाव, त्याबद्दल नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात। तर या ठिकाणी आपण जर उदाहरणामध्ये पाहिलो, चांगला, वाईट, शूर, पांढरा, ही काय विशेषण आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलो तर चांगला, तर चांगला काय होणार, मुलगा असेल। मुलगा काय झालं, नाम आहे, आणि चांगला काय विशेषण, म्हणजे नामाबद्दल आपण काय वापरलेलं आहे या ठिकाणी विशेषण चांगला असं वापरलं आहे, पण चांगला मुलगा असं वापरलं आहे। त्यानंतर आहे वाईट, वाईट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वाईट काय होणार, वाईट गोष्ट घेतो आपण, तर गोष्ट हे काय झालं, नाम झालं असेल, तर वाईट हे काय झालं, विशेषण। म्हणजे नामाबद्दल आपण काय वापरलेलं आहे या ठिकाणी, वाईट हे विशेषण वापरलेलं आहे। शूर, महिला जर आपण धरलो, शूर महिला, बघा शूर महिला जर आपण धरलो, महिला म्हणजे नामाबद्दल, महिला म्हणजे नाम झालं, आणि त्याबद्दल आपण काय वापरलेलं आहे, शूर हे विशेषण वापरलेलं आहे। आता पांढरा, पांढरा काय आहे, आता माझ्या हातामध्ये खडू आहे, खडू या ठिकाणी मी लिहिलो, म्हणजे खडू या ठिकाणी काय वापरलेलं आहे, नाम आहे, परत त्या बाबतीत विशेषण काय वाटलं वापरलेला आहे, तर पांढरा, पांढरा काय झालं, खडू, म्हणजे या ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, त्यास त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल की या ठिकाणी नामाबद्दल म्हणजे मुलगा असू दे, गोष्ट असू दे, महिला असू दे, खडू, हे सर्व काय नाम आहे, आणि त्या बद्दल आपण विशेषण कोणते वापरलेले आहेत, तर चांगला, वाईट, शूर, पांढरा, म्हणजेच कसं उदाहरण, चांगला मुलगा, वाईट गोष्ट, शूर महिला, पांढरा खडू, असे जर आपण संबोधलो त्याला तर त्यास आपण विशेषण असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, हे लक्षात घ्या। त्यानंतर विकारी शब्दातील व शब्दांच्या जातीमधील चौथा प्रकार आहे क्रियापद। क्रियापद म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण पाहूया। क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात। पहा काय सांगितलेलं आहे, क्रियापद म्हणजे काय, तर क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या, म्हणजे ज्या ठिकाणी वाक्य पूर्ण होतं त्या वाक्य पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात। चला तर मग या ठिकाणी आज आपण उदाहरण पाहूया। लिहितो, बोलता, लिहिलं, गेला इत्यादी।
आता या ठिकाणी जर आपण पाहिलं घेतो तर उदाहरण पाहिलं तर तो पत्र लिहितो, तो पत्र लिहितो या ठिकाणी काय सांगितलं बघा, म्हणजे लिहितो हे काय झालं, क्रियापद झालेला आहे, लिहितो हे क्रियापद झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलो म्हणजे आता लिहितोच उदाहरण आपण पाहिलं, आता त्यानंतर कुठला आहे बोलतात. आता बोलतात या ठिकाणी जर आपण वाक्य पाहिलं तर या ठिकाणी ती मुले फार बोलतात असं जरी आपण लिहिलो, ती मुले फार बोलतात म्हणजे बोलतात हे काय झालं क्रियापद. म्हणजे या ठिकाणी वाक्य पूर्ण होत. इथं आपण पाहिलो लिहितो, लिहितोच पाहिलं बोलतात, त्यानंतर इथं आपण लिहिलं. आता लिहिलच काय येईल तर तो पत्र लिही असे सुद्धा होऊ शकेल, तो पत्र लिही. त्यानंतर आहे गेला, गेलाच काय होईल तो गावी गेला, तो गावी गेला, गावी गेला, गेला आणि पूर्ण गेला. आता या ठिकाणी जर आपण पाहिलो तर यामध्ये वाक्य पूर्ण करत तर लिहितो, तो पत्र लिहितो, बोलतात ती मुले फार बोलतात पूर्ण विराम, तो पत्र लिहित, लिहित पूर्ण विराम झालेला आहे, गेला तो गावी गेला, गेला पूर्ण विराम. म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं लिहितो बोलतात लिहित गेला हे काय झाले सर्व क्रियापद आहे. आणि या ठिकाणी क्रियेचा बोध करून ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, वाक्य अर्थ पूर्ण होणं गरजेचं आहे. समजा आता या ठिकाणी आपण लिहिलो, लिहितो दिलेला आहे आणि तो पत्र, वाक्य अर्थ पूर्ण होत का नाही, या ठिकाणी लिहितो, लिहितो या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे, क्रियेचा बोध करून वाक्याचा अर्थ पूर्ण करणार आहे, म्हणून तो पत्र लिहितो, लिहितो येणं गरजेचं आहे. या ठिकाणी वाक्य आणि त्याचा अर्थ आपल्याला समजतो, म्हणून या ठिकाणी हे क्रियापद झालेलं आहे. आता बोलतात ती मुले फार, आता बोलतात आहे, मग बोलतात जर मी या ठिकाणी हात ठेवलो तर ती मुले फार आणि वाक्य अर्थ पूर्ण होतं का नाही, बोलतात इथं या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे, या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेलं आहे, म्हणून हे बोलतात काय झालं क्रियापद. त्यानंतर आहे लिहिलं तो पत्र, तो पत्र काय काय करणार आहे, वाक्य अर्थ पूर्ण होतं काय नाही, तो पत्र लिहिल, लिहिले काय झालं या ठिकाणी पूर्ण अर्थ पूर्ण झालेला आहे, म्हणजेच क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली आहे, म्हणून या ठिकाणी क्रियापद हे लिहित. गेला तो गावी, तो गावी म्हणजे काय नेमकं आपल्याला या ठिकाणी अर्थ समजत नाही, तो गावी गेला, गेला या ठिकाणी वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच या वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे, म्हणून गेला हे काय झालं क्रियापद झालेलं आहे, म्हणून या ठिकाणी लिहितो बोलतात लिहित गेला असे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकारी शब्दाला आपण क्रियापद असे संबोधतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जे आपण या ठिकाणी पहिले शब्दांच्या जातीमधील एकूण शब्दांच्या जाती आठ आहेत, यामधील जे पहिले चार जे आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि आताच आपण क्रियापद, हे चार जे आपण शब्दांच्या जाती जे आपण पाहिलेलं आहोत यामध्ये हे सर्व जे चार प्रकार आहेत ते विकार आहेत. म्हणजेच ह्या शब्दांच्या जातीमधील पहिले चार हे जाती जे आहेत ते विकारी जातींचा आपण सविस्तर अभ्यास या ठिकाणी केलेला आहे, परत यांचे प्रकार आहेत ते आपल्याला या वर्षी इयत्ता आठवीला सखोल त्याचा अभ्यास नसल्यामुळे आपण तो करणार नाही, म्हणून फक्त आपण शब्दांच्या जाती या ठिकाणी पाहत आहोत. आज आपण या ठिकाणी शब्दांच्या जातीमधील जे पहिले चार प्रकार आहेत विकारी शब्द, यामध्ये नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद नाम याचा आपण आज सविस्तर अभ्यास केलेला आहोत. म्हणजेच नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय यांचे व्याख्या व उदाहरण या ठिकाणी या तासिकेला आज आपण पाहिलेलं आहोत. आता आपण पुढील तासिकेला जे पुढचे चार प्रकार आहेत ते म्हणजे अव्यय म्हणजे अविकारी,
आणि व त्यांचे प्रकार आपण पुढे तासिकेला त्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.